शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आले, मात्र या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे ज्या शिवसेना कार्यालयात राहायचे त्या आनंद आश्रमात जाणं टाळलं. आनंद आश्रमात न जाताच उद्धव ठाकरे मुंबईला परतले. उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा ठरल्यानंतर आनंद आश्रम नावावर नवा फलक लावण्यात आला. उद्धव ठाकरेंनी टेंभीनाक्यावर आनंद दिघेंच्या पुतळ्याला हार घातला, मात्र तिथून जवळच असलेल्या आनंद आश्रमात जाणं त्यांनी टाळलं. शिंदेच्या फलकालाच उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रमात जाणं टाळल्याचं बोललं जाते. लवकरच ठाण्याचा कायापालट करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. टप्प्याटप्प्यानं विकास कामं पूर्ण करणार असं ते म्हणाले. शिंदेच्या हस्ते संस्कृती फेस्टिवलचं उद्घाटन झालं, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मवियात यायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर टीका टाळायला हवी असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. पवार हे मवियाचे स्तंभ आहेत, त्यांच्यावर बोलणं आंबेडकरांनी टाळायला हवं असं राऊतांनी म्हटलंय. पवारांची भाजपसोबत जवळीक असल्याचं वक्तव्य आंबेडकरांनी केलं होतं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखा क्रमांक 218 न गिरगावात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी थेट मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी स्थानिक क्रिकेटपटूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैजनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला आर्थिक गुन्हे शाखेनं गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली. कारखाना लिलाव प्रक्रियेत अटीशर्थींचं उल्लंघन केल्याचा आरोप बँकेवर आहे. वैद्यनाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव शंभू महादेव शुगर अलाइड कारखाना गहाण होता. कसब्यामध्ये पोटनिवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, त्यात पोटनिवडणुकीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय लवकरच होईल अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. वरिष्ठांचे आदेश आले की याबाबतचा निर्णय होईल. भाजपचे जे स्थानिक नेते आणि पदाधिकारी सत्यजित तांबेंच्या प्रचारात दिसत आहेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं महाजन म्हणाले. छगन भुजबळ यांनी तांबे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसलाही अडचणीत आणलं असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. सुधीर तांबे यांच्याबद्दल आपल्याला आदर होता, पण एका तासात पाला पाचोळा झाला असं भुजबळ म्हणाले. तसंच ज्यांना 3 वेळा निवडून आणलं त्यांनी दगा दिला असा आरोपही भुजबळांनी केला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं जोरदार प्रचाराला सुरुवात केली. शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत निवडणूक आणि मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत रणनीती आखण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सहपरिवार शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. मात्र यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता विश्वजित कदम यांनी प्रसारमाध्यमांना हात जोडले. साई दर्शन चांगलं झालं असं म्हणत त्यांनी माध्यमांशी अतिरिक्त बोलणं टाळलं. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे नवे सरपंच सुभाष राठोड यांच्या ग्रामसभेत गोंधळ झाला. आधीच्या सरपंचांच्या काळातील विकास कामाला मान्यता दिल्यावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जातोय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पारंपरिक हलवा समारंभ पार पडलाय. दरवर्षी बजेट म्हणजेच अर्थसंकल्पापूर्वी हा पारंपरिक हलवा समारंभ साजरा केला जातो. आगामी आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या योजना अंतिम टप्प्यात असल्याचं ते प्रतीक आहे. दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक इमारतीमध्ये अर्थमंत्री, अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि सहकारी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. नाशिक देशातील 4 महत्वपूर्ण शहरांशी जोडलं जाणार आहे. अहमदाबाद, हैदराबाद, गोवा आणि नागपूरला कनेक्टेड फ्लाईट्स नाशिकमधून सुरू होणार आहेत. 15 मार्चपासून इंडिगो एअरलाइन्स ही सेवा सुरू करते. नाशिककरांना या 4 शहरांमध्ये जाणं सोपं होणार आहे. नव्यानं सुरू झालेल्या मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गिकांवरील काही स्थानकांच्या नावांमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालाय. यातील अनेक स्थानकांना झोपडपट्टी वसाहतींची नावं आहेत तर अनेक नावं ऐकिवातील नाहीत, त्यामुळे अपेक्षित ठिकाणी उतरताना गोंधळ उडत असल्यानं या नावांचा फेरविचार करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात आज आणि उद्या पाणी येणार नाहीये. बारवी धरणाच्या जांभूळ इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक कामांसाठी आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे. 24 तास पाणी पुरवठा बंद असल्यानं त्याचा दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंप बंद राहणार आहे. टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजीवरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी. त्याबाबतचा करार 2021 मध्येच होऊन देखील कमिशन वाढवून मिळालं नाही, त्यामुळे हा बंद पुकारण्यात आलाय. त्यामुळे सीएनजी वाहन चालकांचे चांगलेच हाल होणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातील बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एकदिवसीय संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जालना राजूर महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या महामार्गावर गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांचं साम्राज्य आहे. याचा त्रास वाहन चालकांसह राजूरच्या गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही सहन करावा लागतोय. त्यामुळे महामार्ग दुरुस्तीची मागणी जोर धरतीय. नेवासामध्ये प्रजासत्ताक दिनीच नागरिकांना नगरपंचायती विरोधात आंदोलन करावं लागलं. ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झालाय. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन भाविकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तक्रारी निवेदनं करूनही नगरपंचायत लक्ष देत नसल्यानं रोष व्यक्त होतोय. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आजपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच हॉल तिकिटासाठी कोणतंही शुल्क घेऊ नये अशा सूचना राज्यमंडळानं दिल्या. हॉल तिकिटावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचं नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळा आणि महाविद्यालयांनी प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. 10वी 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी दुसऱ्या शाळा महाविद्यालयांचे परीक्षक येणार आहेत. तर गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आता मोबाईल कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका दिल्यापासून ते उत्तरपत्रिका गोळा करण्यापर्यंतच्या संपूर्ण 3 तासांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. उल्हासनगरमधील आरकेटी महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी S-400 मिसाईल बनवलंय. हवेत मारा करणारा हे S-400 मिसाईल तयार करण्यात आलंय आणि ते कशा प्रकारे हवेत मारा करू शकतं याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दाखवलं. जिद्दी पुढे आकाशही ठेंगणं पडतं असं म्हणतात. आणि पिंपरी चिंचवडमधील ओंकार लकडे या विद्यार्थ्यानं ते खरंही करून दाखवलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत 6वीत शिकणाऱ्या ओंकारनं चक्क एका पायावर रायगड सर केलाय. लहानपणी एका अपघातात ओंकारला आपला एक पाय गमवावा लागला होता. ओंकारची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यात 29 जानेवारी नंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हा कडाका कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतोय. अशातच राज्यातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईतही किमान तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. साताऱ्यात चक्क वटवृक्षाच्या पुनर्जन्माचा सोहळा साजरा झाला. मागच्या वर्षी पुण्यात तोडलेल्या पुरातन वटवृक्षाची सह्याद्री देवराईच्या माध्यमातून पुनर्लागवड करण्यात आली. त्या वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सातारकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये हमालांची पोती घेऊन धावण्याची स्पर्धा पार पडली. यात हमाल 50 किलोचं पोतं घेऊन 1 किलोमीटर धावलेत. 15 हमाल बांधवांनी यात सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं जिल्हा हमाल पंचायत संघाच्या वतीनं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथे चक्क विद्यार्थ्यांना बैल बनवून बैलगाड्याला जुंपून पळवण्यात आलंय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बैलगाडा शर्यतीचं सादरीकरण करण्यात आलं. शाळेतील मुख्याध्यापकांच्या नावानं बारी पळवण्यात आली. जिल्हा परिषद आणि आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना यासाठी पळवण्यात आलं. इंडियन कोस्ट गार्डनं नवी मुंबईत 73 स्क्वाड्रनच्या माध्यमातून द वॉरियर अभियानाची सुरुवात केली. या अभियानाच्या माध्यमातून एक संकल्प करण्यात आलाय. देशातील विविध भागांमध्ये काम करणारे नागरिक भारतीय सेनेच्या मदतीनं तब्बल 1 लाख किलोमीटर अंतर पार करत देशातील विविध राज्यांमध्ये सफर करणार आहेत.
कोल्हापुरात रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. एरवी रस्त्यावर दिसणाऱ्या या रिक्षा थेट रॅम्पवर आल्यानं अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक्स, पेपर, वायफाय, एलईडी स्क्रीन, एसी, दर्जेदार कुशन्स, अंतर्गत लाईट व्यवस्था यामुळे रिक्षा अधिकच खुलून दिसत होत्या. तर रिक्षा बाहेर लावलेल्या मॅगव्हील, बंपर्स, लाईट्स, उत्कृष्ट रंगसंगती, नक्षीकाम यामुळे सुद्धा रिक्षा लक्ष वेधून घेत होत्या. अमरनाथच्या एमआयडीसी परिसरात पुष्पराज कोरी या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जीवघेणा हल्ला करत मोबाईल पळवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर पोलिसांनी दोन गुन्ह्यांचा उलगडा केला आणि तब्बल 19 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय. एका प्रकरणात कारची काच फोडून चोरट्यानं 3 लाख चोरले होते. त्या चोराला नाशिकमधून अटक करण्यात आले. दुसऱ्या गुन्ह्यात शैलेश मेश्राम यांच्या घरातील 30 तोळे सोनं चोरीला गेलं होतं. या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. सोलापूर जिल्हा कृषी कार्यालयासमोर युवा भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोगस खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यानं हे आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. बोगस खत कंपन्यांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा युवा भीमसेनेनं दिलाय. प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. 9वीत शिकणारी पूजा बाघ या मुलीला प्रभात फेरी दरम्यान चक्कर आली. मात्र उपचारासाठी नेत असतानाच तिचं दुर्दैवी निधन झालं. नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या जनता माध्यमिक विद्यालयात ही मुलगी शिक्षण घेत होती. मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळ एका कारला अचानक आग लागल्यानं कार जळून खाक झाली. कारचालक वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या गाडीला जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ध्वजारोहणासाठी जात असतानाच मुंबईहून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीनं अचानक लेन बदलल्यानं हा अपघात झालाय. यात राठोड यांच्या गाडीचं नुकसान झालंय. हॉकी विश्वचषकात भारतानं जपानवर 8-0 विजय मिळवला. या दोन्ही संघांमध्ये क्लासिफिकेशन मॅच खेळवण्यात आली. 9व्या आणि 10व्या स्थानासाठी ही मॅच झाली. या विजयानं स्पर्धेत भारतानं आपली प्रतिष्ठा राखली. न्यूझीलंडनं पराभूत केल्यानं भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. भारतातील पहिल्या महिला आयपीएलसाठी मुंबईत लिलाव पार पडला. यावेळी बीसीसीआयनं नवीन 5 फ्रँचायझींची घोषणा केली आहे. या लिलावात 5 संघ खरेदी करण्यासाठी 19 कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. लिलावाद्वारे बीसीसीआयला 4,669.99 कोटी रुपये मिळाले. यंदाची राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा धुळ्यात रंगणार आहे. 10 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होते. क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यानं ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आणि यशस्वीपणे पार पडावी यासाठी त्यांनी लक्ष घातले. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं त्यांनी स्पर्धेच्या तयारीचा काल आढावा घेतला. आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यातील एका शाळेत नव्यानं उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण सेंटरला भेट दिली. रोहित पवार नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. यावेळी तब्बल 15 वर्षांनंतर त्यांनी सीझन बॉलवर जोरदार फटकेबाजी केली. ग्लव्ज, पॅड घालून जवळजवळ 5 ओव्हर रोहित पवार यांनी तुफान बॅटिंग केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे